वेलकम फ्रेंड वन सेकंड टू अनदर व्हिडिओ। तर हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण शासनातील जी रिक्त पदे आहे त्यांची संख्या जवळपास 2 लाख काहीतरी हजारांवर पदे आहेत, म्हणजे जवळपास 2.5 ते 3 लाख पदे जी आहेत ती रिक्त आहेत सध्या। तरी सुद्धा सरळ सेवा भरती जी आहे म्हणजे वेगवेगळ्या पदांसाठी जी भरती प्रक्रिया आहे ती राबवण्यात आलेली नाही आहे सध्या। तर त्या बाबतीत काही जे उमेदवार आहे किंवा काही जे विद्यार्थी आहे तर त्यांनी सरकारसोबत म्हणजे CM मला तुमच्याशी बोलायचं आहे, हा जो कार्यक्रम होता जो लोकशाही न्यूज तर्फे आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमामध्ये काही विद्यार्थ्यांनी शासनाला काही विचारलेले जे प्रश्न आहेत किंवा त्याचा जो काही भाग आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर कोणकोणते प्रश्न आहे आणि काय काय समस्या आहे विद्यार्थ्यांच्या ते जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ जो आहे महत्त्वाचा आहे, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, सोबत सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। नमस्कार, मी शुभम शिंदे, CM मला तुमच्याशी बोलायचंय। लोकशाहीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। महाराष्ट्राच्या विविध सरकारी विभाग आणि जिल्हा परिषदेच्या अंतर्गत 2.44 लाखांपेक्षा अधिक पदं रिक्त असल्याचं उघड झालंय। एकीकडे लाखो विद्यार्थी दिवस रात्र स्पर्धा परीक्षेसाठी आणि सरकारी नोकरीसाठी अभ्यास करताय, प्रयत्न करताय। 29 लाख शासकीय विभाग आणि जिल्हा परिषद यामध्ये मंजूर पदांची संख्या ही 10,70,840 इतकी आहे। तेव्हा 8,26,435 ही पदं भरलेली आहेत तर 2,44,405 इतकी पदं रिक्त आहेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या अखत्यारीत असलेल्या विभागामध्ये रिक्त पदांची संख्या अधिक आहे, त्यामुळे राज्य सरकार ही रिक्त पदं कधी भरणार, तरुणांचं सरकारी नोकरीचं स्वप्न कधी होणार, सरकारी नोकरीसाठी रात्रीचा दिवस करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या व्यथा सरकार ऐकणार का, हेच प्रश्न विचारूया थेट मुख्यमंत्र्यांना। पाहूयात, CM मला तुमच्याशी बोलायचंय। आपण थेट जाऊयात जळगावला। आपले प्रतिनिधी मंगेश जोशी आपल्या सोबत आहे। मंगेश, सध्या सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणारे अनेक विद्यार्थी आहेत, मात्र एकीकडे आपण जर पाहिलं तर राज्य सरकारच्या अनेक विभागांमध्ये सरकारी पदं रिक्त आहेत। विद्यार्थी एकीकडे अभ्यास करतायत, मात्र सरकारच्या वतीनं भरती प्रक्रिया वेळेवरती राबवली जात नाही। विद्यार्थ्यांच्या समस्या काय आणि मुख्यमंत्र्यांकडे मागणी काय आहे? नक्की शुभम, खरं तर आपण बघतोय की MPSC च्या परीक्षा असतील किंवा जिल्हा परिषद किंवा सरकारी नोकऱ्यांसाठी अनेक विद्यार्थी जे आहेत खरं तर प्रयत्न करताना दिसत आहेत, मात्र वारंवार होणारा परीक्षेचा घोळ, त्यानंतर भरती प्रक्रियेमध्ये होणारा विलंब, याकरता खरं तर विद्यार्थ्यांचं भविष्य मोठं अंधारात आलेलं आहे। आणि याचकडे खरं तर आता विद्यार्थी थेट शासनाकडे मागणी करताना दिसत आहे। आपण बघतोय की काही दिवसापूर्वी जळगावमध्ये देखील स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी खरं तर थेट जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिलेलं होतं, त्यामुळे हा घोळ केव्हा संपणार हे देखील एक प्रश्न महत्वाचा आहे आणि त्याने आपण विद्यार्थ्यांकडे जाणून घेऊया। त्यापद्धती आपण बघतोय की वारंवार परीक्षेमध्ये घोळ होतोय, परीक्षेचा घोळ समोर आलेला आहे, स्पर्धा परीक्षा असतील, अनेक भरती प्रक्रिया असतील, अद्यापही प्रलंबित आहे, काय वाटतंय मुख्यमंत्र्यांना काय सांगाल? सर, आम्ही जवळपास 4 ते 5 वर्षापासून अभ्यास करतायत, घरच्यांचा तसेच सामाजिक बाबतीत लोकांचा आणि आर्थिक परिस्थिती तशी सुद्धा आमची नाही, तरी पण राज्य शासनाने त्वरित भरती प्रक्रिया करावी। जसं पोलीस भरती झाली, आरोग्य विभागामध्ये पण त्यांनी मागे बराच घोटाळा केला, असे आणि अनेक मुलांचं तिच्यातून नुकसान होत आहे। आता मागे कारण कोरोना काळामध्ये बरंच मुलांची वयाची म्हणजे वयमर्यादा त्यांचं तिच्यामध्ये नुकसान होत आहे, तरी पण मग राज्य शासनाने तिच्यामध्ये लक्ष द्यावं आणि मुलांसाठी काहीतरी भरती प्रक्रिया जोरात करावी। नक्कीच, खरं तर भरती प्रक्रिया चालू करावी। तुला काय वाटतं की ज्या पद्धतीने खरं तर आपण तयारी करतोय MPSC ची असेल, स्पर्धा परीक्षेची असेल, मात्र वारंवार हा घोळ समोर येतोय, काय सांगशील मुख्यमंत्र्यांना? घोळ समोर तो येतोय कारण आपण इतके 3-4 वर्ष सलग मेहनत करतो आणि मेहनत नंतर एक प्रत्येकाला अपेक्षा असते की काहीतरी मला फळ मिळेल, पण जेव्हा निकाल लागतो आणि समोर येतं की याच्यात घोटाळा झाला तेव्हा खूप दुःख होतं, कारण आपली 3 वर्षाची मेहनत आणि घरची अपेक्षा त्यांच्या मागे काही त्यांना यश येत नाही। तर माझं त्यांना इतकंच म्हणायचं आहे की भरती प्रक्रिया जर समोर आली तर तुम्ही पूर्ण होईपर्यंत त्यात स्वतः त्यात लक्ष द्या आणि त्याचा निकाल झाला की ती प्रॉपर मुलांना जॉईनिंग मिळाली की ती यावर त्यांनी लक्ष दिलं पाहिजे। नक्कीच, खरंच नुसतं परीक्षा नाही तर प्रॉपर ज्या पद्धतीनं स्पर्धा परीक्षा असतील जॉईनिंग मिळाल्यापर्यंत खर्च लक्ष द्यावं असं मत व्यक्त केलं आहे। याबाबतच मुख्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय घ्यावा आणि परीक्षार्थींना न्याय द्यावा हीच अपेक्षा जी आहे ती व्यक्त केली जात आहे। शुभम, ठीक आहे। जळगाव मधील विद्यार्थ्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे नेमकी मागणी काय आहे ती मागणी आपण पाहिलेली आहे। आता आपण थेट जाऊयात नांदेडमध्ये। आपले प्रतिनिधी कमलाकर बिरादार आपल्या सोबत आहे। कमलाकर, आपण जर पाहिलं तर राज्य सरकारच्या अनेक विभागांमध्ये सरकारी पदं रिक्त आहेत आणि त्यासाठी भरती देखील लवकरात लवकर निघत नाहीये,
तर दुसरीकडे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे लाखो विद्यार्थी महाराष्ट्रात आहेत. त्यांचं अधिकारी होण्याचं स्वप्न आहे, सरकारी नोकरदार होण्याचं स्वप्न आहे. ते स्वप्न कुठेतरी पाहिलं तर भंगत चाललेलं आहे. विद्यार्थी प्रयत्न करतात मात्र यश मिळत नाहीये. सरकार कुठेतरी अडथळा ठरतंय का? काय विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत? बरोबर आहे शुभम. आता जर आपण बघितलं तर आजच्या घडीला नांदेड शहरात नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखो विद्यार्थी जे आहेत रात्रंदिवस अभ्यास करतायत आपण पाहतोय. मात्र कित्येक वर्षापासून नोकर भरती झालेली नाहीये. या सर्व विद्यार्थ्यांची जी स्वप्न आहेत अधिकारी होण्याचं, कुठेतरी सरकारी नोकरीमध्ये सामील व्हावं, त्यांची जी स्वप्न आहेत, त्यांच्या आईवडिलांची स्वप्न, ही सगळी स्वप्न धुळीत मिळत आहेत. त्याचं कारण केवळ आहे की नोकर भरती होत नाहीये. त्याची नेमकी काय कारणं आहेत ही मात्र सरकारच सांगू शकेल. मात्र आत्ता आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे आणि काय सांगणार तुम्ही सीएम साहेब. सर, मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातले विद्यार्थी या ठिकाणी शिकायला येतात. त्यांच्या आईवडिलांची एवढी ऐकत नसते की त्यांना शिकवावं. पण महाराष्ट्र शासन असो, आताचं महाविकास आघाडीचं सरकार असो की याच्या अगोदरचं भाजप शासित सरकार असो, जे ब्लॅकलिस्टमध्ये कंपन्या आहेत त्या जे ब्लॅकलिस्टमध्ये कंपन्या त्यांच्या माध्यमातून सरळ सेवेसारखा विषय हाताळला जातो. ते परीक्षा घेतल्या, त्या माध्यमातून परीक्षा घेतल्या जातात. परंतु त्यावर विद्यार्थ्यांना अन्याय होते. परत तेवढा खर्च निभावणं हे शेतकऱ्यांच्या मुलांच्या वतीनं होतं का हा प्रश्न पडलेला आहे. आणि सातत्यानं जवळपास 2,92,000 जवळपास जागा गृह विभागाच्या रिक्त असून देखील पोलीस भरतीसारखा विषय हाताळला जात नाही. विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात या गोष्टीच्या समस्या अनुभवल्या जात आहेत असं तरी मला वाटतं. तर आपले प्रतिनिधी संजय राठोड देखील आपल्यासोबत आहे यवतमाळमधून. संजय राठोड, यवतमाळमधील विद्यार्थ्यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागण्या नेमक्या काय? नक्कीच शुभम, आपण जर पाहिला यवतमाळ जिल्हा हा यवतमाळ जिल्हा जो आहे आत्महत्याग्रस्त जिल्हा मानला जातो, महागास जिल्हा मानला जातो. अशातच शेतकऱ्यांचे जे पुत्र आहेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची एक आस आहे की आमचा मुलगा कुठेतरी सर्व्हिसर लागला पाहिजे. मात्र 2019 मध्ये सुरुवातीला जी पदभरती यवतमाळमध्ये निघाली होती ती पदभरती कोरोनामुळे आणि काही राजकीय पक्षाच्या मुळे ती पदभरती थांबल्याचा आरोप जे आहेत विद्यार्थी करत आहेत. माझ्यासोबत काही विद्यार्थी आहेत, मला सांगा भाऊ काय तुम्हाला प्रॉब्लेम आला आणि काय सांगणार तुम्ही? 2019 जी पदभरती निघाली होती त्याच्यामध्ये पशुसंवर्धन विभागावर जे मार्फत जी जिल्हा परिषदची भरती घेतली होती ती जी फॉर्म भरण्यात आले होते ती पहिल्यांदा कोल्हापूर आणि सांगलीच्या पुरामुळे रखडली होती. त्यानंतर परत जेव्हा करोना आला तेव्हापासून ती निकालाच्या मार्गीच लागलेली नाही अजूनपर्यंत. मला सांगा, एक सामान्य नागरिक म्हणून तुम्ही आहात, एका इकडे पाहिलं तर विद्यार्थ्यांचं वय वाढत चाललं, अशातच पदभरती प्रक्रिया जी आहे हे थांबवण्यात आली, हे कितपर्यंत योग्य काय सांगणार सीएमला? मला माननीय मुख्यमंत्री साहेबांना तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की साहेब, तुमच्या मुलाला तुम्ही मंत्री बनवलं, तुमच्या मुलाला तुम्ही आमदार बनवलं, आमच्या मुलांना कमीत कमी एखादा ऑफिसर तर बनवा, हा माझा प्राथमिक मागणी आहे. कारण की इथे यवतमाळमध्ये मागच्या वेळेस जी भरती झाली अक्षरशः राजेश टोपे साहेबांना मी सांगू इच्छितो की अक्षरशः टोकन विकले गेले, पैशाचे टोकन विकले गेले. 5 लाख रुपयात हा टोकन, 10 लाख रुपयात हा टोकन, म्हणजे खरंच गरिबासाठी सरकार आहे का हा प्रश्न आमच्यासारख्या सामान्य जनतेला आहे. आमच्यासारख्या सामान्य जनता जे कापड कष्ट करून 200-400 रुपये रोज कमावते ते सुद्धा आम्ही परीक्षेसाठी भरा लागते. आणि जर अशातूनच जर फक्त टोकन देऊन आणि जर पैसे देऊन जर मुलं लागत असेल तर मग कशाला भरती करता? त्यापेक्षा एक टेबल लावा, टेबल लावून तिथे बाकायदा हे करा की या अमक्या अमक्या पदासाठी एवढे पैसे, त्या अमक्या अमक्या पदासाठी एवढे पैसे. कमीत कमी आमचे गरीब लोक, आमचे हे मुलं शिक्षणापासून बिनफजूल त्या स्पर्धा परीक्षेच्या याच्या मागे न लागता पैशाच्या मागे लागेल आणि पैसा जमा करून सरकारला देईल, हे माझी मागणी. नक्कीच आपण जर पाहायला शुभम तर आपल्या जवळ एक असा विद्यार्थी आहे की मोलमजुरी करून त्यांनी 2019 मध्ये जी आहे फी भरली होती आणि अशातच मोलमजुरी करून फी भरल्याच्या नंतर पद रिक्त झाल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्यावर मोठं संकट सुद्धा आलं. मला सांगा भाऊ, तुम्ही मोलमजुरी करून जे फी भरली होती आणि तुम्ही पद रिक्त झाले आहेत, काय सांगणार सीएमला, काय बोलणार? बीजेपी गव्हर्नमेंटच्या काळात कोणतीही जागा नाही निघाल्या. मात्र महाविकास आघाडी सरकारकडून विद्यार्थ्यांमध्ये एक अपेक्षा होती की हे सरकार बेरोजगारीच्या प्रश्नावर काहीतरी काम करेल. मात्र महाविकास आघाडी सरकारने सुद्धा या बेरोजगारीच्या प्रश्नावर कोणतेही पाऊल उचललेलं नाही. 2019 मध्ये पशुसंवर्धन विभागाची भरतीचे फॉर्म निघाले होते ते भरून घेतले, त्याच्यानंतर जिल्हा परिषदच्या भरतीचे फॉर्म भरून घेतले, मात्र त्याची आतापर्यंत परीक्षा घेण्यात आलेली नाही. आणि दरवेळेस एक असं एक जाहिरात अफवा पसरून देतात की आता महाभरती निघणार, मात्र कोणतीही महाभरती निघत नाही. ग्रामीण जे स्पर्धा परीक्षाची तयारी करणारे विद्यार्थी आहेत, एक तर ग्रामीण भागातील आहे आणि गरीब कुटुंबातील आहे, त्या
गरीब कुटुंबातील व्यक्ती इथे येऊन तयारी करतात, विद्यार्थी तयारी करतात आणि त्यांच्यासोबत पूर्ण मानसिक छळ करत आहे हे सरकार, बस बाकी काही नाही. नक्कीच ऐकूया पुण्याला चंद्रशेखर भांगे, आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहे. चंद्रशेखर, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी सरकारी नोकरीचं स्वप्न पाहून विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये येतात, अभ्यास करतात, दिवस रात्र कष्ट करतात, मात्र त्या विद्यार्थ्यांचं सरकारी नोकर होण्याचं, अधिकारी होण्याचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होत नाहीये. कारण सरकार, महाराष्ट्र सरकार त्यांच्या विभागामधली भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबवत नाहीये, त्यामुळे विद्यार्थी चिंतेत सापडले. पुण्यामधील विद्यार्थ्यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नेमक्या मागण्या काय आहेत? शुभम, बरोबर आहे. पुण्यामध्ये अनेक विद्यार्थी स्वतःचं स्वप्न साकार करण्यासाठी येत असतात. या ठिकाणी एमपीएससीच्या अनेक वर्गामध्ये ते अभ्यास करून स्पर्धा परीक्षा देत असतात, परंतु त्यांचं जे स्वप्न आहे ते अद्याप पूर्ण होत नाही. अनेक जागा शिल्लक आहेत, परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या जागा तात्काळ भराव्यात याची मागणी विद्यार्थी करत आहेत. माझ्या समेत काही तज्ञ आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. स्वागत आहे लोकशाहीमध्ये. आपण मुख्यमंत्री साहेबांना काय सांगाल की अनेक जागा शिल्लक आहेत परंतु त्या भरल्या जात नाहीत, आपण एक तज्ज्ञ म्हणून काय सांगाल? याच्यामध्ये असं आहे की जेव्हा पब्लिक सर्व्हिसेसच्या जागा निघतात त्याचा मुळातच बॅकलॉग इतका मोठा आहे की हजारो, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये हजारो जागा रिकाम्या आहेत. त्याचबरोबर मागच्या 2 वर्षामध्ये भरती झालेली नाहीये आणि त्याच्या आधी ज्या भरती झालेल्या आहेत त्या चुकीच्या कंपनींना कॉन्ट्रॅक्ट देऊन त्या भरती फेटाळण्यात आलेल्या आहेत, त्या रद्द झालेल्या आहेत. सुप्रीम कोर्ट आणि मॅट याच्यामध्ये ते प्रकरण अडकून मुलांना अद्यापही हे भेटलेलं नाहीये, आपली नोकरी भेटलेली नाहीये, त्यांना नोकरी लागलेली नाहीये. तर त्यामुळे जे मागच्याही 4-5 वर्षाचा जो अनुशेष आहे तो प्रचंड आहे आणि या सगळ्या अनुशेषाचा ताण कुठेतरी प्रशासनावर आणि जी प्रशासकीय सेवा देण्यात सरकार कमी पडते त्या सगळ्यावर पडते. पण दरवेळेस सरकार हे सांगतं की बाबा आपल्याकडं आर्थिक तरतूद नाहीये, आर्थिक परिस्थिती खराब आहे, हे दरवेळेस सांगणार. पण हे दरवेळेस करणार किती? मागच्या खात्यांच्या जे अनुशेष आहे ते भरणार कधी? आणि याच्यामध्ये काय होतं की मुलं परत ओव्हर एज होत जातात. जी मुलं 4-5 वर्ष अभ्यास करतात त्याच्यानंतर ते ओव्हर एज होतात आणि मग त्यांचं पूर्ण करिअर एक प्रकारे नष्ट होतं. विशेषतः मुलींचं असं होतं की एक विशिष्ट वयाच्या पलीकडे गेले की घरचे म्हणतात की राहून दे बाबा, आता तुझं आपण लग्न करून टाकू, मग तुला काय करायचं ते कर. त्यामुळं आपले जे विद्यार्थी आहेत, जे विद्यार्थिनी आहेत, त्यांचं जे पोटेन्शियल आहे ते कुठंतरी वापरायला आपण सरकार म्हणून कमी पडतो आणि ते आपण एक प्रकारे नासवतो, हे अत्यंत चुकीचं आहे. आणि हजारो मुलांबरोबर हे नेहमी होतं आणि याचा जो इम्पॅक्ट आहे तो कुठेतरी आपण प्रशासकीय सेवा द्यायला सरकारही कमी पडतं आणि एक चांगली सेवा म्हणून नागरिकांचा जो हक्क आहे तोही नागरिकांना भेटत नाही. तर अशा प्रकारे हे दोन्ही तिन्ही प्रकारचं एक कॉम्बिनेशननी असं होत होतं. काही सांगायला नाही, मुळात आम्ही सांगू की या प्रकरणामध्ये तुम्ही लवकरात लवकर सगळ्या जाती धर्माचे तुम्ही अनुशेष काढा आणि आपल्या बजेट प्रमाणे दरवर्षी ठराविक जो अनुशेष आपल्या जसं जसं भरता येईल आपण भरती करा. तात्काळ भरती करण्यात यावी, लवकरात लवकर भरती करण्यात यावी. आणि या सगळ्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही देता, मुळात खरं तर कॉन्ट्रॅक्ट द्यायची काही गरज नाहीये, पण या कुठल्याही चुकीच्या कंपनीला देता कामा नये. एमपीएससीचे कमिशन आपण बनवले, त्याच्या मार्फतच आपण विद्यार्थिनींचे लवकरात लवकर नियुक्त्या कराव्यात. आपण आता थेट जाऊयात धुळ्याला. धुळ्यातील आपले प्रतिनिधी उमाकांत अहिराव आपल्या सोबत आहे. उमाकांत, धुळ्यातील विद्यार्थ्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांकडे काय आहे? आपल्या सोबत विद्यार्थी आहेत, त्यासोबत शिक्षक देखील आहेत. आपल्या सोबत काय सांगाल? 2.5 लाखाहून अधिक पदं हे रिक्त आहेत. वन विभागातल्या असतील, बांधकाम विभाग असेल किंवा जिल्हा परिषदेतल्या, अद्यापही पदं रिक्त आहेत. एमपीएससीच्या परीक्षा ज्या आहेत त्याच्यावर काय सांगाल? शासनाची जी अनास्था आहे त्यामुळे ही पदं रिक्त आहेत आणि या पदांसाठी ज्या परीक्षा घेतल्या गेल्या पाहिजे, मग ते स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस असेल, एमपीएससी यूपीएससी असेल, यांच्यासाठी जी एजन्सीज काम करतात त्या एजन्सींना तो अधिकार दिला गेला पाहिजे. आणि अधिकार जरी दिला गेला असला तरी आजही ती भरती प्रक्रिया रखडलेली आहे आणि भरती प्रक्रिया होत नसल्यामुळे शासन जे गतिमान पद्धतीने काम करायला पाहिजे ते करत नाही. याला कारण असं आहे, अनेक पदं रिक्त आहेत आणि अनेक अधिकाऱ्यांवर, एकेका अधिकाऱ्यांवर 2-2, 3-3 कार्यभार त्यांच्यावर सोपवल्यामुळे, ती जबाबदारी त्यांच्यावर वाढल्यामुळे पाहिजे तसं शासन गतिमान पद्धतीने काम करू शकत नाही. आणि हे जर करायचं असेल तर शासनाने ही भरती केलीच पाहिजे, मग ती एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस असेल किंवा आणखी तुमचं बँकिंग सर्व्हिस रिक्रुटमेंट असेल किंवा रेल्वे सर्व्हिस रिक्रुटमेंट असेल, या सर्व क्षेत्रामध्ये या ही पदं रिक्त आहेत. आणि एवढंच नाही तर या संदर्भात वेळोवेळी जाहिराती
सुद्धा झाल्या पाहिजे वर्तमानपत्रामधून आणि त्या स्थानिक वर्तमानपत्रामध्ये त्या जाहिराती दिल्या गेल्या पाहिजे. त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मीडिया अधिक सक्षम झाला पाहिजे आणि त्या पद्धतीने जर काम झालं तर मला वाटतं एक प्रकारे ही पदं भरली गेली तर शासन गतिमान पद्धतीने काम करू शकतं. घोर मेहनत करून एकच इच्छा आहे आमची की सर्व शो आपण करायचं असेल तर MPSC थ्रू करायला पाहिजे. जर गव्हर्नमेंट जर आमच्या मागण्याकडे लक्ष देत नसेल तर मग आम्हाला मोर्चा केल्याशिवाय दुसरा काही पर्याय राहणार नाही. एकंदरीत जर आपण पाहिलं तर राज्य सरकार असो केंद्र सरकार असो यांच्यावर पूर्णतः विद्यार्थ्यांचा दोष दिसून तुम्हाला काय वाटतं? खरं म्हणजे तर हे पदं सगळे भरली गेली पाहिजे. ज्यावेळेस चार लोकांचं काम एक अधिकारी करतो नक्कीच कुठंतरी कामामध्ये आणि राज्याच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतात विकास कामांमध्ये. आणि एका बाजूला जवळपास 2.5 लाख पदं खाली असताना देखील राज्य शासन भरती का करत नाही हा मोठा प्रश्न आहे. नक्कीच धुळ्यातील देखील आपण विद्यार्थ्यांच्या मागण्या पाहिलेल्या आहेत. आपल्यासोबत पुण्याहून आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे होते, जळगावमधून मंगेश जोशी आपल्यासोबत होते, नांदेडहून कमलाकर बिरादार आपल्यासोबत होते, यवतमाळमधून संजय राठोड होते आणि धुळ्यातून उमाकांत अहिरा होते. एकंदरीत या सगळ्या ठिकाणावरच्या विद्यार्थ्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या समस्या होत्या खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या आणि आय होप या ज्या समस्या आहे लवकरच महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा सरळ सेवा भरती जी आहे लवकर लवकर पार पडेल आणि विद्यार्थ्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या सुद्धा लवकर पूर्ण होतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.